कर्जत मधील नांदगाव येथील ग्रामसेविकेच्या असहकाराविरुद्ध सरपंच आणि ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ आहिरे या गावात सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. गावात राजकारण करत दोन्ही गटात भांडणे लावण्याचे काम करतात. यामुळे गावातील शांतता भंग पावत आहे. त्या मनाला वाटेल तेव्हा येतात आणि जातात. त्यांच्या अशा कारभाराबद्दल ग्रामस्थांनी सातत्याने विविध तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. याबाबत त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे पत्र दिले. मात्र ग्रामसेविका सौ आहिरे यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढले असून त्या अधिकच अरेरावी करत त्रास देत आहेत. गेली अनेक वर्षांपासून त्या या ठिकाणी कार्यरत असून त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी करत नांदगावचे सरपंच अशोक वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे नेते बळीराम यादव यांनी ग्रामस्थांची बाजू गटविकास अधिकारी दराडे यांच्यासमोर मांडली. मे महिन्यामध्ये बदल्या होणार आहेत, त्यावेळी त्यांची बदली करू असे उत्तर दराडे यांनी दिले. त्यामुळे संतप्त यादव यांनी ग्रामस्थांना टाळे ठोकण्याचा सल्ला दिला. त्यांची बदली करा, अन्यथा ग्रामपंचायतीचा कारभार बंदच ठेवा असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आगामी मार्च एंडची कामे करून घ्या, नंतर या प्रश्नावर मार्ग काढू असा सल्ला दराडे यांनी दिला. यावेळी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सोजवळ विस्तार अधिकारी अटकारे उपस्थित होते. प्रशासनाच्या असहकारामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. नांदगाव ग्रामस्थांच्या वतीने दुसरे निवेदन देत त्वरित गावात जाऊन ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले. याबाबत सरपंच अशोक वाळुंज यांनी माहिती देताना ग्रामसेविका सौ आहिरे यांची बदली झाल्याशिवाय टाळे उघडायचे नाही असा निश्चय बोलून दाखवलाय. आशिष बोरा, सी24 तास, कर्जत.